महाविकास आघाडीमध्ये मत मिळाले नाही असं नाही, आमच्या आमदारांनी मत बरोबर दिले आहे अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली. अपक्ष आणि लहान पक्षांनी आवर्जून महाविकास आघाडीला मतदान केलं. फक्त 4-5 अपेक्षित काही मतं होती जी मिळाली नाही. देशमुख आणि मलिक यांचं देखील मत मिळालं नाही, त्याची खंत देखील व्यक्त केली. या निवडणुकीमध्ये दोन भाग आहेत. एक तर जे महाविकास आघाडीचे जे तिन्ही प्रमुख पक्ष जे घटक आहे त्यामध्ये कुठेही असा काही प्रश्न काही चिन्ह लागलेला नाही की मतं मिळाले की नाही. सगळ्यांनी तिन्ही शिवसेनेचे, काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे अधिकृत आमचे जे आमदार आहे त्यांनी सगळ्या उमेदवारांना दिलेल्या कोट्याप्रमाणे मतदान केलं आहे. आमच्या तिन्ही पक्षाचा जर हिशोब केला तर तसंही आमची मेजॉरिटी. दुसरी गोष्ट, अनेक अपक्ष आहे, अनेक लहान पक्ष आहे, त्यापैकी सुद्धा जे सरकारमध्ये असलेले काही लहान पक्ष आहे किंवा जे सरकारला पाठिंबा देणारे लहान पक्ष आहे त्यांनी आवर्जून मतदान महाविकास आघाडीच्या उमेदवारांना केलेलं आहे. तर प्रश्न एवढाच आहे की काही अपक्षांचा मतं आणि जास्तही नाही, माझा अंदाज आहे की 4-5 लोकांच्या मतं जे अपेक्षित होता ते मिळालं नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, एक आमच्याच मत अपात्र काल अवैध ठरला. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना ते मतदान देण्यासाठी जामीन मिळाली नाही. या तिन्ही जर गोष्टीचा विचार केला तर काही फार काही मोठा फरका नाही आहे. आणि असा काही एकदम म्हणायचा की अचानकच काही लोक नाराज आहे, अपक्षांमध्ये काही लोकांची काही वेगळी प्रवृत्ती पण असू शकते, काही लोकांची काही क्षणिक काही छोट्या मोठ्या कामासाठी नाराजी असू शकते, आता त्याच्या खोलात जावं लागेल. पण एक निश्चित आहे की तिन्ही पक्षांनी व्यवस्थित मतदान, आता मला स्वतःला माझ्या पक्षाकडे 51 मतदान होता, मी पण 51 मतदान घेऊ शकलो असतो आणि दुसरा क्रमांक जे मी संजय पवारांना देऊ शकलो असतो. पण आमच्या पक्षाने ठरवलं होतं की आम्ही 43च मत घ्यायचे. 43वा मतही मला कुठून मिळालं आहे ते मला जरा संशोधन करावं लागेल. पण असू शकते एखादा प्रेम करणारा व्यक्तीने आम्हाला दिलं असेल. पण जे पक्षांनी आणि आम्ही बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे आमचे उरलेले मला 42 मिळाल्यानंतर 9 मतं होते, ते 9 चे 9 मत आम्ही संजय पवारांना कोणाचे दिले, सगळ्या मंत्र्यांचे दिले, ज्येष्ठ मंत्र्यांचे, म्हणजे अजित दादा, जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे,